आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वंदन करतो आणि त्यानंतर या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून उपस्थित असलेले आदरणीय उल्हास दादा आणि वेळेवर मी सर्वांचे नाव घेणे टाळतो, माफी मागतो. प्रथमतः व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी दादांना शिवसेनेचं तिकीट मिळालं आणि शिवसेनेनं आवाहन केलं, कार्यकर्त्यांनी आवाहन केलं की दादांना निवडून द्या. आज परत महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रयत क्रांती संघटना, रासप, रिपाई, शिवसंग्राम या महायुतीच्या माध्यमातून दादांना विधानसभेचं उमेदवारी मिळाली आणि आम्ही सर्व दादांच्या विकास कामाच्या जोरावर आपल्या जनतेच्या दरबारामध्ये आलोय. गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये निधी मिळाला नाही इतका प्रचंड असा निधी उल्हासदादांनी या कन्यागत पर्वकाळाच्या माध्यमातून या तालुक्याला दिला. आपल्या निधीच्या माध्यमातून दादांनी प्रत्येक गावाला करोडपती बनवण्याचं काम केलं, कारण दादांनी ध्येय ठेवलं होतं प्रत्येक गावाला 1 कोटी ध्येय देण्याचं, 1 कोटी निधी देण्याचं दादांनी ध्येय ठरवलं आणि दादांनी 75% जास्त गावामध्ये तेवढा निधी दिलेला आहे आणि काही गावामध्ये 60-70-80 लाखाचा निधी दिलेला आहे. इतका प्रचंड निधी गेल्या 30 वर्षामध्ये सुद्धा कोणी दिलेला नाही. आणि कोणीतरी उठतोय दादांच्या टीका करतोय, दादा बोलत नाही. दादांनी स्वतः सांगितलंय मी काय बोलत नाही आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलंय तुम्ही पण काय बोलू नका, कारण बोलल्यामुळे काय होतंय काय नाही हे सर्व तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहित आहे. ह्यांच्या नेते बोलायला लागले आणि बोलल्यानंतर मार खायला लागले, परत बोलल्यानंतर मार खायला लागले आणि मग दादांच्या टीका करायला लागले, दादा बोलतच नाही. मग दादा म्हटले मी बोलत नाही तुम्ही पण बोलू नका. गेल्या लोकसभेच्या वेळी हे बोलायला लागले, निवडणुकीच्या अगोदर म्हणायला लागले हे तर मोदी येऊ दे, मोदी येऊ दे. आम्ही महायुतीच्या माध्यमातून तहसीलदारांना उभं केलं, कुणीकडे पळायचं यांना कळालं नाही. या विधानसभेच्या अगोदर म्हणायला लागले चंद्रकांतदादा येऊन राहू दे, चंद्रकांतदादा येऊन राहू दे. एक आघाडीतला माणूस कुठून जयशिंगपूरचा नेता उभा राहिला, दिशा कुणीकडे कळना पळायची आणि उठा. आणि म्हणून दादा म्हणतात तुम्ही पण बोलू नका, आम्ही पण बोलत नाही. आम्हाला बोलण्याच्या जेव्हा जायचं नाही तर आम्हाला कामाच्या जेव्हा जनतेपुढे जायचं. शिरोळ तालुक्यामध्ये या महाराष्ट्रात नाही या देशात नाही तर पहिल्यांदा या शिरोळ तालुक्यामध्ये या युतीच्या शासनाला क्षरपड जमीन सुधारण्याचा कार्यक्रम राबवला. 112 कोटी निधी सदाभाऊंच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून या तालुक्यातल्या लोकांना मिळवून दिला. या तालुक्यातल्या लोकांच्या साठी मागेल त्याला पाणी पुरवठा योजना देण्याचं काम केलं, मागेल त्याला निधी देण्याचं काम उल्हासदादांनी केलं. कुणाला रस्त्यासाठी पाहिजे, कुणाला पाणंद रस्त्यासाठी पाहिजे, कुणाला पीएम ब्लॉकसाठी पाहिजे, कुणाला सांस्कृतिक भवनसाठी पाहिजे. दादा आपल्याकडे येणाऱ्या माणसाला कधीही नाराज करून पाठवलं नाही दादांनी. आणि त्यामुळं शिरोळ तालुक्यातली जनता चांगलं जाणून आहे, यांना बोलण्याच्या जेवावर मत द्यायचं नाही तर उल्हासदादांच्या कामाच्या जेवावर मत द्यायचं आहे. आणि युतीचे सर्व पक्ष सदाभाऊ असो आणि बाकीचे सर्व पक्ष, भाजप असेल, रयत क्रांती असेल, रासप असेल, सर्व नेते दादांच्या बरोबर आहेत आणि बोलायलाच पाहिजे असलं तर आता बोलायला आमची माणसं वेगळी आहेत. इथं आमच्या तोफखाना विजय भोजे सर आहेत, वडले साहेब आहेत, आता सदाभाऊ अजून राखीव आहेत. तुम्हाला किती पण बोलायला लागलं ते येण्या 15 दिवसात ते बोलणार असं आहेत, त्यावेळी तुमचं ऐका तुम्ही, मग तुम्हाला कळेल. त्यावेळी मी या तालुक्यातल्या सर्व घटक पक्षांना मी आवाहन करतो, रयत क्रांतीच्या सदाभाऊंचा सुद्धा भरभक्कम पाठिंबा. आम्ही सदाभाऊंची व्यक्तिगतरित्या चर्चा केली आहे, त्यामुळे काही कुठलंही चिंता करण्याचं कारण नाही. कुठलाही आपला घटक पक्ष असं बाजूला जाणार नाही. सदाभाऊ सुद्धा इथं प्रचाराला अगदी नेताने येणार आहेत आणि त्यांनी सांगितलंय मी स्वतः उल्हासदादांच्या प्रचाराला येणार आहे, तुम्ही सुद्धा नेताना महायुतीचे उमेदवार असल्यामुळे नेताना लावा, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. विजय हा आपलाच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व एक दिलाने राहून दादांच्या प्रचारामध्ये सक्रिय होऊया आणि या विधानसभेमध्ये परत एकदा भगवा पडकूया एवढं आवाहन करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.